कायदेशीर लढाईला तयार होण्यापेक्षा त्याच्यावर त्याच आविर्भावात बोलणं योग्य नाही. संजय शिरसाट. निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू असते तेव्हा पत्रकार परिषद घेणं, मीटिंग घेणं याला सर्व बंधन आहे. परंतु काही लोकांना असा काही गैरसमज झाला आहे की निवडणूक आयोग आमचं आहे, काही करणार नाही, त्यामुळे हा कायदा आमच्यापेक्षा मोठा नाही. या आविर्भावात जी काही पत्रकार परिषद घेतली त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो. जी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती त्यांनी ती मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि त्याची दखल घेऊन आता कारवाईचे संकेत दिले. म्हणून आता अतिघाई संकटात नाही अशी जी काहीतरी म्हण आहे ती या ठिकाणी लागू होते. तरीही त्यांचे प्रवक्ते म्हणतात आशाला आम्ही जुमानत नाही. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे, कायदेशीर लढाईला तयार होण्यापेक्षा त्याच्यावर त्याच आविर्भावात बोलणं योग्य नाही. जो निवडणूक आयोग निर्णय घेईल त्यांना यांना सामोरे जावं लागेल. मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आरोप केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला हे बघा, जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू असते त्या टायमाला पत्रकार परिषद घेणे किंवा एखाद्या मीटिंग घेणे याला सर्व बंधन आहे. परंतु काही लोकांना असं काही गैरसमज झालेला आहे की निवडणूक आयोग आमचं काही करणार नाही किंवा कायदा हा आमच्यापेक्षा मोठा नाही. या आविर्भावात जी काही पत्रकार परिषद घेतली त्याचा परिणाम आता आपल्याला जाणवतो. जी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती त्यांनी ती मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि त्यांनी त्याची दखल घेऊन आता कारवाई करण्याचे संकेत दिले. म्हणून अतिघाई संकटात न्यायची काही म्हण आहे ती या ठिकाणी लागली. तरी त्यांचे प्रवक्ते म्हणतात की असे आम्ही काही जुमानत नाही. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय. कायदेशीर लढाई लढायला तयार होण्यापेक्षा त्याच्यावर पुन्हा त्याच आविर्भावामध्ये बोलणं मला वाटतं योग्य नाही. आणि जे काही निर्णय आता निवडणूक आयोग घेईल, महाराष्ट्र निवडणूक आयोग, त्याला यांना समोर जावंच लागणार.